पुणे शहरातील कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर झालेली असून पुणे शहराचा कचरा उरळी कांचन देवाची उरळी इथे जिथे टाकला जातो त्या ठिकाणी तो डेपो कायमस्वरूपी बंद करण्यासंदर्भात ग्रामस्थांनी 31 डिसेंबर 2014 म्हणजे आता 8 दिवसावर ही मुदत संपुष्टात येते. कचऱ्यावर प्रक्रिया करणारा 1000 टनाचा या क्षमतेचा हंजर प्रकल्प सुद्धा बंद अवस्थेत आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून ग्रामस्थ आंदोलन करत आहेत आणि त्या ठिकाणी विरोध दर्शवला जातोय. पुणे शहराची वाढती लोकसंख्या आणि 35 लाखाच्या वर पुणे शहर पोहोचलेलं असताना पुणे शहरामध्ये मात्र एकच असा कचरा डेपो आहे. डम्पिंग कॅपिंग आणि प्रोसेसिंगची पुरेशी जागा आणि निधी अजिबात उपलब्ध नाही आहे आणि डिसेंट्रलाइज पद्धतीने अनेक लहान मोठे बायोगॅस प्रकल्प, शास्त्रीय पद्धतीने नवीन कचरा प्रकल्प आणि प्लॅस्टिकवर प्रक्रिया करणारे प्रकल्प इत्यादी गोष्टी अंमलात आणण्यासाठी निधीची आवश्यकता आहे, जागेची आवश्यकता आहे. कचऱ्यासाठी वाहतुकीची साधनं ही सुद्धा आवश्यक आहेत. तर या संदर्भात 31 डिसेंबर पूर्वी या विषयावर तोडगा काढण्याची आवश्यकता आहे. मी माननीय मुख्यमंत्री साहेबांचं आणि सभासदांचं सगळ्यांचं लक्ष, शासनाचं लक्ष या ठिकाणी औचित्याच्या मुद्द्याद्वारे लक्ष वेधू इच्छिते. विजयराव वट्टेडेवार.